नमस्कार बालमित्रांनो, आज आहे प्रजासत्ताक दिन। मला माहित आहे का प्रजासत्ताक दिन आपण का साजरा करतो? मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी भारतात शांतता राखणे, देशाची प्रगती करणे, देशाची अर्थव्यवस्था सांभाळणे यासारखे प्रश्न होते। त्यावेळी आपले पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी कायदा आणि सुव्यवस्था स्थापनेसाठी घटना समिती नेमली। घटना समितीमध्ये पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, आचार्य कृपालिनी यासारखे विद्वानांचा समावेश होता। आणि अत्यंत महत्त्वाच्या मसुदा समितीची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर होती। या सर्वांनी अत्यंत अभ्यासपूर्वक आपले संविधान तयार केले, म्हणून आपण 15 ऑगस्ट 1956 रोजी आपण भारतीयांनी हे स्वीकृत केले। म्हणजेच आजच्या दिवशी लोकांमार्फत चालणाऱ्या शासनाची सुरुवात झाली। जय हिंद, जय भारत।